नमस्कार मी नीनाशा भट्टे. नमस्कार मी निकिता अक्षय भट्टे. वेलकम टू सासवन नुकजोक रेसिपीज. आज निकिता तू आपल्याला काय दाखवणार आहेस? तर आज मी डाएट सँडविच हा प्रकार दाखवणार आहे. मी जनरली डायटिशियन, ऑफकोर्स आय पे टू माय डायटिशियन, आणि डायटिशियन मला ज्या ज्या रेसिपीज सांगतात आणि मला जे सांगतात की एक अप्रोप्रिएट वेट ठेवण्यासाठी तुम्हाला जे जे खायला लागतं रेसिपीज तेच मी तुम्हाला इथे लाईक यु नो फ्री ऑफ कॉस्टपेक्षा माझा मोटो असा आहे की जास्त काहीतरी व्हेरिएशन्स लावून आपण काहीतरी करू शकतो. तुझ्यामुळे दुसरे पण जे मुली डायट करतात त्यांना पण काय काय चांगल्या चांगल्या रेसिपी मिळाव्यात हा आमचा मुख्य हेतू आहे. कारण की फार बोर होतं ना जनरली सॅलड वगैरे खायला, तर वी विल डू समथिंग डिफरंट राईट. तर त्याच्यासाठी काय लागेल ते आता आपण बघूया. आता काय then you will see some sliced tomatoes, cucumbers and capsicum, kakdi, mirchi and tomato, right, grated beetroot. As I've told you, like, you know, you have to put it in a hot water so that typical smell of beetroot should go off, and then finely grate it or grind it. ha chaangla kaplela beetroot hai kanaka ja tyache ani slice thevle na ta te tondala ashe lagtat mhanun chaangla chop kelela hai. chaat masala and this is diet chutney. This diet is again yachi link khali description madhe tumhala disel. I have already put it on, kept it on so that it becomes hot and then it is ready, so we don't waste our time. Jara apan oven toaster chalu thevaycha hai. To begin with, nicely take the chutney on the bread and spread it nicely. Basically, so you just nicely spread it. मदत करते प्लीज. आता याच्यात तिने चांगली चटणी लावली पेस्ट इथे चांगली व्यवस्थित. नाउ विल प्लेस ऑल ग्रीन वेजिटेबल्स दॅट यू सी. यू विल टेक सम विल टेक टू वन स्लाइस ऑफ द कॅप्सिकम, टू स्लाइसेस ऑफ टोमॅटो, सम बीटरूट, चाट मसाला. सॉरी सॉरी, आता तो हाताने जरा हाताने चाट मसाला आपण याच्यात मीठ टाकत नाहीये कारण का चाट मसाला टाकलाय म्हणून आपण मीठ टाकत नाहीये. आता याला पण थोडीशी लाव, थोडीशी चटणी, यु नो सम चटणी अगेन. नाइसली स्प्रेड इट सो द टेस्ट इज ऑल ओवर द ब्रेड. आय गेस दिस इज मोर देन इनफ. त्याची टेस्ट जरा बरी वाटते. आता आपण येऊ तर सँडविच दिसते छान आणि लागते पण हे मस्त. तर आता आपण अशा छोट्या छोट्या साध्या सिम्पल रेसिपी पण करणार आहोत. तुम्हाला काय आवडत असतील तर तुम्ही प्लीज कमेंट द्या, त्याच्या प्रतिक्रिया आम्हाला द्या. ॲज यू सी द डायट रिच, आय मीन लाईक यु नो दिस इज व्हॉट जनरली दिस जनरेशन इज लुकिंग ॲट. सो ही डायट चटणी अलॉंग विथ दी सँडविच इज रेडी. या thank you for watching Sasbon Nukjuk Recipes. Like always, like, subscribe and share. Thank you.